सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी झालाय, मात्र असं असलं तरी रेस्टॉरंट केवळ 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत। ही वेळ हॉटेल रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिकांसाठी सोयीची नाही। या वेळेमुळे व्यवसाय पूर्णतः बुडालेला असून रेस्टॉरंटमधील व्यावसायिक आणि काम करणारे कामगार अडचणीत आले आहेत। प्रादुर्भाव कमी झाल्यानं आता हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अमरावतीमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी आणि कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। सरकारनं आमची मागणी मान्य न केल्यास यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे। रेस्टॉरंट लॉजिंग असोसिएशनच्या माध्यमातून आज जो आम्ही मोर्चा काढला, याच्यामधले सगळे हॉटेल व्यावसायिक आणि आमच्या हॉटेलमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी रस्त्यावर येऊन आजचा आमचा जो विशेष मागणी अशी आहे की काल राज्य सरकारमार्फत काही घोषणा झाल्या, त्या घोषणेच्या माध्यमातून रात्री 8 वाजेपर्यंत त्यांनी मुभा देण्यात आली। मला राज्य सरकारला विचारायचं आहे की लेवल 1चा जो डिक्लेरेशन त्यांनी काही काळापूर्वी जेव्हा केलं होतं, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ आणि पूर्ण 100% क्षमतेनुसार व्यवसाय करण्याची परवानगी त्यांनी काही दिवसापूर्वी जेव्हा अलॉट केली होती, त्या गोष्टीचं काय झालं। सर्वात महत्त्वाचा विषय की आज फक्त अमरावतीमध्ये 15 लाख लोकसंख्येच्या गावामध्ये 10 ते 12 पेशंट रोज निघत आहेत, काल 4 आणि परवा 9 होते। या 1.5 वर्षाच्या काळात शासनाने जेवढे कधी नियम लॉकडाऊनच्या माध्यमातून लागले, त्या सगळ्या नियमांसोबत हॉटेल व्यावसायिक आमचे कर्मचारी शासनासोबत उभे राहिले। परंतु जेव्हा पेशंट कमी झाले आणि सगळ्या गोष्टी नियंत्रणात असताना सुद्धा आम्हाला आमचा जो व्यवसायाचा वेळ आहे, जो साधारणतः सायंकाळी 7 ते 11 असतो, तो अजूनही आम्हाला मिळाला नाही। आमच्या अनेक वेळा मागणी होतं की जेव्हा तुम्ही 4 वाजेपर्यंतची वेळ देता तेव्हा मार्केटचा एक वेगळा वेळ आणि हॉटेल व्यावसायिकांचा वेगळा वेळ, हा 2 वेळेचा तुम्ही कॅटेगरीज करा, जेणेकरून शहरातली गर्दी त्या नियमानुसार कमी होईल आणि ज्या